मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटीची संपूर्ण जी प्रक्रिया कशी असते याबाबत आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपण ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी करतो तर त्यावेळेस आपल्याला जे आहे मानक दिनांक हे महत्त्वाचं आहे. जसं एस सीसाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये 10/8/1950 पूर्वीपासून राहत असल्याचा तुम्हाला पुरावा द्यावा लागेल. ST साठी 1950, VJ साठी 1961, NT साठी 1961, OBC आणि SBC साठी 1967 पूर्वीचा पुरावा, म्हणजे ते मानक दिनांकापूर्वीचा पुरावा तुम्हाला अत्यावश्यक आहे. आणि हे जर असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी ही नक्कीच म्हणजे भेटणार आहे. आता याच्यामध्ये अनेक जे आमचे दर्शक आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांनी याच्याबाबत कॉमेंट्स केला होता, मानक दिनांकापूर्वीचे पुरावे नसतील तर काय करायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपण याच्यावरती काय सोल्युशन आहे ते पाहूया. आता आपल्याला महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत, आता हे बघा, जर तुम्ही म्हणजे कोणत्या प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे 11वी 12वी नंतर समजा अप्लाय करत असाल, किंवा तुम्ही 11वी 12वी सायन्स किंवा टेक्निकलच्या मध्ये असाल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. गव्हर्नमेंटचे जे बेनिफिट्स, गव्हर्नमेंट स्कॉलरशिपचे बेनिफिट्स पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. त्याच्याच बरोबर म्हणजे ट्युशन फी बेनिफिट घ्यायचा असेल तर त्यासाठी, आणि एक्झामिनेशन फी, त्याच्याच प्रमाणे जे रिझर्व कॅटेगरीचे बेनिफिट्स आहे ॲडमिशन प्रक्रियेमध्ये, त्याच्यासाठी ही कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता असते. आता कास्ट व्हॅलिडिटी हे कोण करू शकतो तर हे बघा, 10वी 11वी 12वी मध्ये जे अकरावी 12वीमध्ये जे विद्यार्थी असतील, परंतु 11वी 12वीमध्ये त्या विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकतात जे सायन्स स्ट्रीमने आहेत किंवा टेक्निकल स्ट्रीमने आहेत, ते करू शकतात, किंवा प्रोफेशनल कोर्ससाठी जे इच्छुक असतील तर ते करू शकतात. त्याचप्रमाणे स्कॉलरशिपसाठी, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट एम्प्लॉई, त्याच्यानंतर इलेक्शनसाठी, किंवा तुमचा म्हाडा सिडको वगैरेसाठी जर तुम्ही तुम्हाला म्हणजे त्याचे फायदे घ्यायचे असेल, बेनिफिट घ्यायचं असेल, तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता. आता याच्यामध्ये दोन सेक्शन आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे पहिला प्रिलिमरी डॉक्युमेंट्स, म्हणजे जे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला मॅन्डेटरी आहेत, जसा कास्ट सर्टिफिकेट ऑफ अप्लिकांटचा कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुम्हाला अफिडेविट्स लागणार आहेत, फॉर्म 17, फॉर्म 14 आणि फॉर्म 15 हे जे लागणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे फोटो सिग्नेचर आणि पॅरेंट्सचा जो आहे त्यांचा सिग्नेचर, या गोष्टी आपल्याला इथं लागणार आहे. आता याच्यामध्ये बघा, सेकंडरी डॉक्युमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला सेकंडरी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला समजा तुम्ही आता मानक दिनांक SC चा जो आहे 1950 आहे, तर त्याच्यापूर्वीचे जे आहे ते तुम्हाला प्रूफ द्यावे लागते. आता त्याच्यापूर्वीचे जे प्रूफ आहे त्याच्यामध्ये म्हणजे फादरचा किंवा एल्डर अंकल, आत्या, ग्रँडफादर, आजोबा, पंजोबा यांचे पण म्हणजे जर बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर ते चालणार आहेत. त्याच्यानंतर सर्टिफाईड कॉपी ऑफ अप्लिकांट्स प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्यानंतर सर्टिफाईड कॉपी ऑफ अप्लिकांट्स फादर्स प्रायमरी लिव्हिंग सर्टिफिकेट आणि रजिस्टर्ड अब्स्ट्रॅक्ट. तर तुम्हाला याच्यामध्ये जे मानक दिनांक आहे तर त्या मानक दिनांकापूर्वीचे जेवढे तुम्ही जास्तीत जास्त पुरावे अपलोड करण्याचा प्रयत्न कराल तेवढ्यात लवकर तुमची कास्ट व्हॅलिडिटी ही तुमची मान्य केली जाते. आणि समजा तुमच्याकडे ह्या डॉक्युमेंट्स नसले तर तुम्हाला जे आहे महसुली पुराव्यामध्ये तुम्हाला म्हणजे ते पुरावे अपलोड करायचे, ज्याच्यामध्ये म्हणजे तुमची कास्ट सिद्ध होईल असे पुरावे. आता याच्यामध्ये जे आहे तुमचा जो ब्लड रिलेटिव्हच्या साईडचा जर म्हणजे नॅशनल रजिस्टर्ड बुक असेल तर तो चालेल, किंवा तुमचं फेरफार उताऱ्याची नक्कल असेल तरी चालेल, किंवा जर ओल्ड रेकॉर्ड आहेत ज्याच्यावरती कास्ट म्हणजे तुमची किंवा सरनेम हे तुमचं त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे असे डॉक्युमेंट्स पण इथं चालणार आहेत.
त्याच्यानंतर मग सेन्सस रेकॉर्ड. आता पूर्वी सेन्सस रेकॉर्ड हे आपण इझिली डाउनलोड करू शकत होतो, परंतु 2 वर्षापूर्वी ही जी डाउनलोड आहे किंवा त्याची आता म्हणजे नागरिक करू शकत नाही. त्याच्यानंतर मग तुमचा जो गाव नमुना 14 तुमच्याकडे असेल तर ते पण इथं तुम्हाला चालून जाईल. आता याच्यामध्ये जे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं तो ते बघा, न्यू यूजर रजिस्ट्रेशन, हे रजिस्ट्रेशनवर क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. इझी आहेत आणि त्या गाळलेल्या जागा मी तुम्हाला कसं भरायचं हे दाखवणार नाही आहे. मी माझे जे अनुभव आहेत आणि दर्शकांना काय अडचण येत आहेत त्याच्या संबंधित मी इथं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे रजिस्टर पहिले आपल्याला करून घ्यायचं आहे. रजिस्टर्ड केल्यानंतर मग तुम्हाला इतर तुमचा जो लॉग इन आय डी आहे तो वापरून आणि फॉर्म भरायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना एक काळजी अनेक जे आहेत ते चूक इथं करतात. तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तर त्याची जी माहिती आहे ती करेक्ट टाकायची आहे. जसे कास्ट सर्टिफिकेटवर तुमचं नाव जसं म्हणजे कास्ट सर्टिफिकेटवर असेल तसंच नाव तुम्हाला या ऑनलाईन करताना नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मग ते तुमचं डेट कोणत्या डेटला आहे ते वगैरे ती जी क्रिया जे सगळे जे रकाने आहेत ते प्रॉपरली अकॉर्डिंग टू कास्ट सर्टिफिकेट भरायचं आहे. आता तुम्हाला ही कास्ट व्हॅलिडिटी जी मिळते ती तुमच्या कास्ट सर्टिफिकेट जो तुम्ही प्रोड्यूस केलेला आहे त्याला मिळणार आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला तो जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो म्हणजे जपून ठेवायचा आहे. जर तो तुमचा कास्ट सर्टिफिकेट तुम्ही हरवला गहाळ केला तर मग तुमच्या या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जो तुम्हाला मिळणार आहे त्याला काहीही अर्थ राहणार नाही. तर त्यामुळं तर तुम्ही पहिले खात्री करून घ्यायची आहे का तुमचा जो नाव वगैरे जे आहे ते कास्ट सर्टिफिकेटवर असल्याप्रमाणे आहे का, आणि असेल तर मग तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट फार जपून ठेवायचं आहे. कारण जी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी भेटणार आहे ती त्या कास्ट सर्टिफिकेटची भेटणार आहे. कारण त्याच्यावरती त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर क्रमांक असतो आणि जर तुम्ही तो कास्ट सर्टिफिकेट हरवला तर तुमच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला काहीही अर्थ राहणार नाही आहे. त्याचप्रमाणे परमनंट तुमचा जो ईमेल आय डी आहे तो वापरा आणि परमनंट मोबाईल नंबर. यदा कदाचित तुम्हाला जी भेटलेली कास्ट व्हॅलिडिटी जर तुम्ही हरवली गहाळ झाली तर तुम्ही त्या ईमेलमध्ये जो तुमचा आलेला असतो त्याच्यावरनं तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या प्रकारे जी कास्ट व्हॅलिडिटी आहे त्याच्यासाठी वापरणारे जे ईमेल आहे मोबाईल नंबर आहे ते तुमचे परमनंट असलेले ते टाकण्याचा प्रयत्न करा. आता ज्यावेळेस तुम्ही हे डॉक्युमेंट्स अपलोड ज्यावेळेस करणार जसं कास्ट सर्टिफिकेट, ओरिजिनल अफिडेविट, त्याच्यानंतर स्पेसिमन फॉर्म म्हणजे 3, त्याच्यानंतर फॉर्म 15. आता अनेक जे आहे सर्टिफिकेट टू बी गिव्हन प्रिन्सिपल ऑफ अवर स्कूल, तर अनेक जे आता 11वी 12वी आर्ट्स किंवा कॉमर्स केलेले असतात तर त्यांना इथं अडचण येते. कारण ज्यावेळेस ते पासआउट होतात आणि ज्यावेळेस ते प्रोफेशनल कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायला जातात तिथं त्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागते. मग त्यावेळेस ते अप्लाय करताना त्यांच्याकडं जो आहे प्रिन्सिपल किंवा शाळा कॉलेजवाला त्यांना जो आहे तो फॉर्म ए देत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला आपल्याला काय करायचं ते आपण पुढं पाहूया. त्याच्यानंतर इथं अप्लिकांटचा फोटो लावायचा आहे, अप्लिकांटची सिग्नेचर, पॅरेंटची सिग्नेचर ही अपलोड करायची आहे. आणि इथं हे बघा, डॉक्युमेंट्स कॅन बी अपलोडेड ओरिजिनल सर्टिफिकेट, म्हणजे तुम्हाला जे काय तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि जास्तीत जास्त डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि एकापेक्षा जास्त तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले उत्तम. तर याच्यामध्ये समजा आता एक सांगितलं आहे, परंतु तुम्ही याच्यामध्ये जास्तीत 2-3 जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते अपलोड करू शकता. त्याच्यानंतर इथं ऑर मध्ये लिहिलंय, तर याच्यातल्या पण जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल तर तुम्ही इथं अपलोड करायचं आहे. आणि इथं लक्षात ठेवायचं आहे का तुमचे जे मानक दिनांक, जसा ओबीसीचा मानक दिनांक 1967 आहे, तर त्यावेळेस मग 1967 पूर्वीचे जेवढे जास्तीत जास्त पुरावे तुम्ही अपलोड करू शकता तेवढे करायचा प्रयत्न करायचे.
त्याचप्रमाणे इथं ऑर म्हणून लिहिलंय, परंतु तुमच्याकडे जर याच्यात पण डॉक्युमेंट असेल तरी तुम्ही म्हणजे याच्यातने जास्त एक किंवा जास्त पण असेल तर चालेल. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्याकडं एक म्हणजे मानक दिनांकापूर्वीचे प्रूफ नसतील तर त्यावेळेस मग एक जो सेकंड पर्याय आहे तो म्हणजे तुम्ही ब्लड रिलेटिव्हचे जे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहेत ते अपलोड करण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडं मानक दिनांकापूर्वीचे पुरावे नसतील आणि तुम्ही तुमच्या ब्लड रिलेटिव्हमधले जे पुरावे आहेत कास्ट व्हॅलिडिटीचे अपलोड केले तर त्याच्यामध्ये मग तुमचा जो ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती जास्त डीपली त्याच्यावरती म्हणजे विचार केला जात नाही आणि त्या कास्ट व्हॅलिडिटीच्या बेसवर तुम्हाला जे आहे ती कास्ट तुमची कास्ट व्हॅलिडिटी देण्यात येते. तर इथं स्पेशली का तुम्ही जे कास्ट व्हॅलिडिटी तुमच्या रिलेटिव्हमध्ये ब्लड रिलेटिव्हमध्ये झालेली असेल तर ती अपलोड करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडं जर मानक दिनांकापूर्वीचे प्रूफ असो वा नसो तर नसलेल्यांना तर म्हणजे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे का तुमची जी स्क्रुटनी होणार आहे तुमच्या डॉक्युमेंटची जी पडताळणी होणार आहे तर ती डीपली पडताळणी होणार नाही आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी इझिली भेटून जाईल. आता हे जे मानक दिनांक हे मानक दिनांकापूर्वीचे जास्तीत जास्त तुम्ही पुरावे इथं अपलोड करण्याचा प्रयत्न करा. आता मी इथं म्हणजे ज्यांच्याकडं एक मानक दिनांकापूर्वीचे पुरावे नाही आहेत तर मी तुम्ही इशाऱ्यामध्ये समजून जायचं. इथं बघा ट्री चार्ट. आता अनेक ज्या टाइपिस्ट असतात किंवा जे कास्ट व्हॅलिडिटीचं काम करतात तर ते हे ट्री चार्ट बनवतात आणि ओढून ताणून ते जे त्यांचा जो वंशावळ आहे त्याला मॅच करतात. आता अनेकांना आजच्या परिस्थितीमध्ये आता जसं 1951 पूर्वीचा प्रूफ म्हणजे अवघड आहे, म्हणजे भरपूर लोकांना आजोबांचं नाव माहीत असतो, पंजोबाचा खापर पंजोबाचं नाव माहीत नसतो. मग अशा वेळेस जे आहे तुम्हाला ते फार म्हणजे चौकशी करून इन्व्हेस्टिगेशन तुमचं नातलगांमध्ये करून ट्री चार्ट बनवायचं आहे. त्याच्या संबंधातले जे रिव्हेन्यू ड्यू डॉक्युमेंट्स आहेत फेरफार वगैरे आहेत तर ते इथं अपलोड करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा. आता समजा शाळा कॉलेज जसं आता 11वी 12वी हे आर्ट्स किंवा कॉमर्स ज्यांनी घेतलंय तर त्यांना 11वी 12वीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला अप्लाय करता येत नाही आणि ज्या वेळेस ते पासआउट झाल्यानंतर ज्यावेळेस ते LLB किंवा दुसऱ्या आणखी कोणत्या प्रोफेशनल कोर्ससाठी जर त्यावेळेस जे MBA BBA वगैरे करण्यासाठी ज्यावेळेस ते अप्लाय करतात तर त्यावेळेस त्यांना मग अडचण होते. तर अशा वेळेस तुम्हाला जे आहे समजा आता तुम्ही MBA वगैरे करणार असाल तर मग त्याच्यासाठी जी तुम्ही CET देणार आहे तर तो CET अप्लिकेशन पण तुम्ही इथं फॉर्म 15 ठिकाणी अपलोड केला तरी चालून जात आहे. तर अशा प्रकारे हे तुमचा जो आहे कास्ट व्हॅलिडिटी त्यासाठी अप्लाय करायचं आहे. आणि समजा ह्याच्यात तुमच्याकडं काहीच डॉक्युमेंट नाही परंतु तुम्ही त्या कास्ट कॅटेगरीमध्ये असणारे आहेत मग अशा वेळेस मग तुम्हाला जर तुमची कास्ट व्हॅलिडिटी नाकारण्यात आली मग त्यावेळेस तुम्हाला जी आहे तुमची जी कास्ट स्क्रुटनी कमिटी आहे त्यांना विनंती करायची आहे ग्रह चौकशीची आणि त्यावेळेस मग तुमची जी कास्ट व्हॅलिडिटी कमिटी आहे तुमचा प्रकरण ग्रह चौकशीसाठी म्हणजे पुढे पाठवतो, तिथं वर्ग करतो, मग तो दक्षता पथक जे आहे ते तुमच्या मूळ गावी चौकशी करते. तिथले जे रहिवासी असतील त्यांना विचारपूस करतील तुमच्या बाबतीत तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत आणि त्यांनी मग ती चौकशी अहवाल ती कास्ट व्हॅलिडिटी समोर ते सादर करतात. कास्ट व्हॅलिडिटी कमिटीमधील जर जे 3 मेंबर असतात पैकी जर 2 मेंबरने चौकशी अहवाल मान्य केल्यास तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी प्रदान करण्यात येते. तर मित्रांनो या प्रकारे हे कास्ट व्हॅलिडिटी ज्यावेळेस आपण ऑनलाईन केल्यानंतर आपला जो डॉक्युमेंट इथं पहिले तुम्हाला जो व्हेरीफाईड म्हणून दाखवणार नाही मी फक्त सबमिटेड म्हणून दाखवील आणि 1 ते 1 महिन्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही हे सगळे जे डॉक्युमेंट ऑनलाईन केल्यानंतर तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केले
ते ओरिजिनल ओरिजिनल नसल तर मग तुम्हाला जे आहे राजपत्रित अधिकाऱ्याकडनं अटेस्टेड केलेले डॉक्युमेंट्स पाहिजे आणि शक्यतो ओरिजिनल पण घेऊन जाण्याचा प्रयत्न केला करा. तर ते डॉक्युमेंट्स प्लस तुमचा जो फॉर्म भरलेला आहे ते पैशाची रिसीट जी तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलाय ते तिथं जायचं आहे. तुम्ही ज्या स्कॉट स्क्रुटनी कमिटीला अप्लिकेशन ऑनलाईन अप्लाय केलाय त्या कमिटीवरती जायचंय, तिथं सादर करायचंय. ते तुमचे डॉक्युमेंट्स पाहतील, त्याच्यात काही कमी असेल तर तुम्हाला ते सूचना देतील. आणि जर तुमच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स जर कमी असले, जनरली ते मानक दिनांकापूर्वीचे पुरावे पाहतात, त्याच्यामध्ये काही एखादा राहिला असल्यास तुम्हाला सांगतील का हा पुरावा तुम्हाला लागणार आहे, शक्य असेल तर ते तुम्ही आणून द्यायचं आहे. तुमचा प्रकरण सादर म्हणजे सबमिट करतील, परंतु तो डॉक्युमेंट्स तुम्हाला आणायला सांगतील. आता तुम्ही प्रयत्न करायचा, जो तुम्ही एखादा जर डॉक्युमेंट्स आहे तो समजा तुम्ही झेरॉक दिलाय तर तो ओरिजिनल तिथं नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्यावेळेस ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग इथं ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाईड म्हणून असं तुम्हाला दिसेल आणि इन प्रोसेस म्हणजे आता प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाईड झालेलं आहे. आता तुमची तुमचा जो प्रकरण आहे तो कास्ट स्क्रुटनी कमिटी समोर आता ठेवण्यात आलेला आहे. आणि या कमिटीची मीटिंग ही जनरली एक महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये जनरली एक महिन्यामध्ये होते, परंतु कधी कधी जर काही कारणास्तव डिले झाला तर दुसऱ्या महिन्यामध्ये ती मीटिंग होते. आणि त्या मीटिंगमध्ये तुमचं प्रकरण अप्रूव्ह झाल्यावरती मग तुम्हाला इथं व्हॅलिड म्हणून म्हणजे तुम्हाला इथं दाखवतो आणि तुम्ही ते डाउनलोड तुमचा जो कास्ट व्हॅलिडिटी आहे तो डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही जे तुमचा जो ईमेल आहे तो रेग्युलरली तुम्हाला चेक करायचा आहे जोपर्यंत तुमचा प्रोसेसमध्ये आहे. कारण तिथं समजा काही क्वेरी निघाल्यास त्या आशयाचा तुम्हाला तिथं मेल येतो आणि याच्यासाठी एक ठराविक टाइम पिरियड असतो. त्या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला जी क्वेरीज आहे ती कम्प्लाय करायची असते. तर तो टाइम पिरियड निघून गेल्यानंतर मग तुम्हाला ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला ते तुमच्या संबंधित कास्ट स्क्रुटनी कमिटीमध्ये जावं लागेल आणि तिथं तो डॉक्युमेंट्स जमा करावे लागेल. म्हणजे थोडासा हे लेंदी आणि हेडेकचा विषय असतो. म्हणून तुम्ही जे आहे तुमचा जो ईमेल आहे तो रेग्युलर चेक करायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला मेसेज येईल एखादी क्युरीज असल्यास. जर क्युरीज असेल तर मग तुम्हाला डायरेक्ट इथं डाउनलोडची लिंक भेटेल, तुम्ही ते डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि या प्रकारे तुम्ही हा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण प्रक्रिया असते. मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय.